पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम वारजे माळवाडी परिसरामध्ये राबवण्यात आले आहेत. परिसरामधील राजयोग नादब्रह्म सोसायटीच्या मैदानावरती बाबा धुमाळ यांचा अभिचिंतन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम वारजे माळवाडी परिसरामध्ये साजरे करण्यात आलेत. परिसरामधील राजयोग नादब्रह्म सोसायटीच्या मैदानावरती बाबा धुमाळ यांचा अभिट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बाबा धुमाळ हे राजकीय क्षेत्रामधील नामांकित व्यक्तिमत्व आहे. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे वारजे भागामधील तरुणांसाठी उत्साह आणि सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेण्याचा दिवस असतो. अशा आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाला प्रभागामध्ये विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. याप्रसंगी बाबांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे तसेच महाराष्ट्रामधील विविध भागांमधनं आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती. याप्रसंगी आलेल्या नागरिकांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान अशा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या हजारो चाहत्यांचे आभार बाबा धुमाळ यांनी मानले आहेत. आज 9 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर म्हटलं की आमच्या या वारजे परिसरातील सर्वच तरुण कार्यकर्ते असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, महिला भगिनी असतील, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत 9 ऑक्टोबरचा दिवस आला की त्यांना अतिशय एकदम ऊर्जा आल्यासारखं दिवस त्यांना वाटतो की 9 ऑक्टोबरला गेले कित्येक वर्षापासून आमचं राजयोग प्रतिष्ठान असेल, वारजे हवे परिसर विकास प्रतिष्ठान असेल की सर्वच या परिसरातील आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने माझा वाढदिवस या ठिकाणी अतिशय मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात अनेक उपक्रमाने त्या ठिकाणी राबवण्याचं त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. मला या ठिकाणी अभिमान वाटतो की संपूर्ण पुणे शहरामध्ये अनेकांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतील, परंतु मला एक असं वाटतं की माझा हा वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घडवून आणतात की मला कुठल्या प्रकारचे कार्यक्रमाची कल्पना नसते. बाकीच्या ठिकाणी आपण पाहतो की ज्याचा वाढदिवस आहे त्यांनीच संपूर्ण फ्लेक्सबाजी असेल किंवा बाकीचा स्वागत कार्यक्रम असेल किंवा काय असं तसं आमच्या इथं नाही. आमचे सर्व कार्यकर्ते स्वइच्छेने या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असतात आणि त्याचा मला फार मोठा आनंद आहे. गेले 25-30 वर्ष आज या ठिकाणी या कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडलेले आहेत आणि आजपर्यंत सगळे टिकून आहेत. एकही कार्यकर्ता असा कमी झालेला नाही, उलट जास्त भर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष होत आहे. अमोल उत्मले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.